पहिला नंबर लावला तुम्ही. असू द्या ना मग, बरं आहे ना. असं पण पहिला कोण जाणार हा प्रश्नच असतो ना प्रत्येक वेळेस. ते जात आहेत, चांगली गोष्ट आहे. हा आहे आमचा बबन दादा जो की बोट ड्राईव्ह करतोय. बबन दादा म्हणजे निशाकांत दादा जो आहे त्याचा भाऊ आहे. आणि हे आमचं जे फ्रेंडशिप आहे ती फेसबुक थ्रू झाली होती आणि 10 वर्ष जुनी फ्रेंडशिप आहे ही आमची सगळ्यांची. पण अगदी म्हणजे सख्ख्या बहिणीपेक्षा आणि सख्ख्या भावापेक्षा जास्त असं जीव लावतात ते लोक तिकडे गेल्यानंतर. इकडे श्लोक आणि संतोष चाललेत पहिलं पॅरासेलिंगसाठी आमच्यापैकी पहिल्यांदा. आणि श्लोकची डेअरिंग बघा पॅरासेलिंगची, अजिबात काही भीती वाटत नाही त्याला. गोप्रो होता संतोषच्या हातामध्ये, गोप्रोचे शॉर्ट्स तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. नक्की व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. आता प्रियंकाचा आणि माझा टर्न होता पॅरासिलिंग करायचा. मला खूप भीती वाटते, प्रियंकाला पण पाण्याची भीती वाटते. मला तर जाम भीती वाटते. आता इथे मी का गेली पॅरासिलिंगला, कारण बवन दादा म्हणायला लागला नाही तू जाच, तू काय पण कर तू पॅरासिलिंग करायलाच पाहिजे. फर्स्ट टाईम जेव्हा मी मालवणमध्ये पॅरासिलिंग केलं होतं ना, ते पण बवन दादा आणि महेश दादा होतात, तर त्यांनी मला पाठवलंच होतं, नाही म्हणे तू गेल्याशिवाय तुझ्या पाण्याची भीती जाणार नाही आणि नाही तू जास. मग आत्ता पण ते बबन दादाने मला फोर्स करून पाठवलं. मग म्हटलं चल बाबा हिम्मत करून जाते, दादा काय ऐकणार नाही आज, नाहीतर म्हणणं नेत नसतो मी परत. म्हणणं ठीक आहे बाबा जाते मी चल. म्हणून आता गेली. आता तुम्ही माझी अवस्था बघा वर गेल्यानंतर. गोप्रो आहे माझ्याकडे, पण प्रियंका आणि मी ओरडून ओरडून हालत खराब केली होती. भारी वाटतंय ना.
तर इथे आहे आपली छोटी सई आणि तिचे पप्पा म्हणजेच आपले आनंद दादा. सो हे दोघं पण फर्स्ट टाइम पॅरासिलिंगचा एक्सपिरियन्स घेणार होते. सई खूपच छोटी आहे पॅरासिलिंगसाठी. इवन श्लोकने पण तिच्या एवढा जेव्हा श्लोक होता तेव्हा पण त्याने केलं होतं. युजली इथे लहान मुलांना दादा म्हटलं की आम्ही अलाव करत नाही, म्हणजे अलाव करत नाही इन द सेन्स सहसा कोणी मुलं जायलाही बघत नाहीत, पण दादा बोलला चला आता आपलीच आहे तर आपण थोडंसं हे करूयात म्हणून. सो येस, बघा किती सईला पण काही भीती वाटत नाही आहे, बघा किती छान एन्जॉय करते ती. माशांची बोट आहे काय होणार नाही चढा तुम्ही. प्रियांका केवढं करत ओरडते. हा बेस्ट नाही ग, तशी पलटी नाही होत. चला बसा. पॅरासिलिंग करून झाल्यानंतर आम्ही घरी म्हणते सॉरी रिसॉर्टवर आलो आणि तिथून आम्ही समुद्रावर आलो मुलांना खेळायचं. म्हणजे जेवणं वगैरे केले आम्ही रिसॉर्टवरच आणि त्यानंतर आम्ही आलो इकडे समुद्रावर. मुलांना खेळायचं होतं बीचवर, थोडं सनसेट वगैरे आपण एन्जॉय करू म्हटलं. शांत बसून सनसेट एन्जॉय केलं मस्त असं आणि मग त्यानंतर पुन्हा आम्ही रिसॉर्टला गेलो. सो बघा आम्ही समुद्रावर काय काय मज्जा केली. Thank you.
या इथे पहा तुम्ही, एकाच वेळी इकडे तुम्हाला चंद्र दिसतोय आणि त्या बाजूला तुम्हाला सूर्य डुबताना दिसतोय. सो हे सुंदर असं दृश्य होतं एकदम समुद्रावरचं. हेच एन्जॉय करण्यासाठी आम्ही संध्याकाळच्या वेळेस बीचवर आलो होतो. बीचवरचा सनसेट म्हणजे खूप जास्त पीसफुल असतं, तर ते एन्जॉय करण्यासाठी आम्ही आलो होतो. बघा तुम्ही. भैया कितने को दी बॉटल? 7 करोड़, 7 करोड़, 7 करोड़, 40 रुपया. सोना घातलंय काय पाणी? जर्मनी का पाणी आहे, जर्मनी का पाण्यात सोना घातलंय काय? तर संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या जेवणाचं इन्व्हिटेशन आम्हाला निशा दादाच्या घरी होतं सगळ्यांनाच. सो आम्ही तिकडे जेवण करण्यासाठी गेलो होतो. पाहू शकता तुम्ही त्यांनी किती छान असं जेवण बनवलं आहे. फिश होते, फ्रेश फिश खायला जायचं असेल तर मालवणमध्येच, म्हणजे समुद्राच्या ठिकाणी. सो इथंच हा व्हिडिओ संपवते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.